श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे अस्मिता ब्लाउज क्रिएशन आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हे बघा, माझ्याकडे आज अर्जंट ब्लाउज आलेला आहे। नवरीच्या शालूवरचं ब्लाउज आहे आणि खूप सुंदर असा शालू आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। उंची बघा, 13.5 x 14.5 इंच शोल्डर, 5.5 इंच छातीची गडी, 9.5 इंच कंबर, 32 आहे त्याचा चौथा भाग, 8 इंच आणि 6.25 इंच मी तर मुंडा फुली घेतलेली आहे। मुंड्याला आकार मी 1.5 इंचावरून दिलेला आहे। बघा आता इथे बघा, 2.5 इंचावरती मी गळा रुंदी घेतलेली आहे। 10 इंच मी गळ्याची उंची घेतलेली आहे। खालून गळा रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे। बघा तुम्हाला जर आणखीन डीप हवं असेल तर तुम्ही 3.5 इंच पण तुम्ही ठेवू शकता। आता इथे बघा, एक बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे, पूर्णपणे शोल्डरपर्यंत आखून घेतलेला आहे। त्याच्यानंतर खालून मी बघा 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे थोडासा बाहेर आकार मी घेतलेला आहे। बघा शोल्डरपासून वरतीपर्यंत घेतलेला आहे आणि जिथून 2.5 इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून आपण हा असा आकार द्यायला सुरुवात करायचा आहे। तीन पद्धतीप्रमाणे असा मी आकार दिलेला आहे। बघा अशा पद्धतीप्रमाणे परत पुढे मी खाली 3 इंचाचं मार्किंग केलेलं आहे। बघा आणि जिथून आपण हा डिझाईन केलेलं आहे तिथून पण मी 3 इंच घेतलेलं आहे आणि खालून मी पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग केल्यानंतर हा आकार पूर्णपणे आता मी बघा, आता इथे मी 1 इंच घेतलेला आहे शोल्डरच्या बाजूपर्यंत। बघा आता शोल्डरपर्यंत मी आकार असा पूर्णपणे जोडून घेतलेला आहे। तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल किती किती मी इंचाचं मार्किंग तुम्हाला सांगितलेलं आहे इथे। तशा पद्धतीप्रमाणे तुम्ही घ्या आणि व्यवस्थित आकार काढून घ्या अस्तरवरती। आता मी अस्तरवरती जो आकार काढलेला आहे तसाच कॅनव्हासवरती पूर्णपणे आपण हा आकार काढून घ्यायचा आहे। कॅनव्हासचा मध्य सेंटर पकडून मी आहे तसा ठेवलेला आहे। बघा आणि जसा आपल्या अस्तरच्या भागावरती काढलेला आहे तसाच आकार आपण पूर्णपणे कॅनव्हासवरती काढून घ्यायचा। हे बघा इथे आकार आपला काढून झालेला आहे। आता मध्य सेंटर पकडून व्यवस्थित फोल्ड करायचा म्हणजे आकार आपला हलणार नाही व्यवस्थित। बघा मी टासणी लावून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला आकार कट करताना कुठेही कॅनव्हास हलणार नाही ह्याची काळजी घ्यायची। आता पुढचा आकार पहिल्यांदा मी कट करून घेतलेला आहे बघा इथे आणि हा आपला आतला आकार गळ्याचा। जिथे कोणे आहेत तिथं व्यवस्थित आकार व्यवस्थित कट करा म्हणजे त्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला शिलाई करावी लागणार आहे। त्याच्यामुळे आकार कट करताना हा व्यवस्थित कट करा। हे बघा हा आपला आकार कट करून झालेला आहे। आता इथे बघा आपण हे खालचे काट आहेत त्या खालचे काट मी अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा फोल्ड करून घेतले, जेवढे पुरतात तेवढे प्रमाणे फोल्ड करून घेतले म्हणजे वरचे काट आपण कट करून घ्यायचे म्हणजे ते मध्य सेंटरला आपल्याला आता जोडावे लागणार आहेत। हे बघा जे माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना पॅचवर ब्लाऊज डिझाईन बनवायचे आहेत ते अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही खूप सोपी आणि मेजरमेंटसहित मी तुम्हालाही डिझाईन दाखवलेली आहे। बघा तशा पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा, तुम्हालाही कुठेही अवघड जाणार नाही। आता इथे बघा मध्य सेंटरवरती आपण दोन्ही काटांवरती आपण जो राहिलेले काट आहे तो अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचा आहे। परत येता मी बघितले बघा काट कुठपर्यंत आपले व्यवस्थित पुरतात की नाही। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून बघायचं म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज येतो। हे बघा पुढचे काट अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडून घ्यायचे। हे बघा आपण दोन्ही काट जोडून घेतले, मध्य सेंटरवरती आपण आता कॅनव्हास पेपर व्यवस्थित ठेवून घ्यायचा। आता मी याला इस्त्री करून घेतलेली आहे। बघा इस्त्री केल्यानंतर तो व्यवस्थित प्रेस केल्यानंतर व्यवस्थित चिकटतो आणि कडेने एक शिलाई करून घ्यायची पूर्णपणे। आता जिथे आपल्याला काट कमी पडतात तिथे कसे काट जोडायचे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा हे बघा कडेने शिलाई करून झाली आपली। आता वरचे थोडे काट मी कट केले तर बघा तिथे तुम्हाला दिसत असेल कॅनव्हास पेपरचा थोडासा आपला अलगत बाहेर आलेला आहे म्हणजे जे डिझाईन आहे ती आकार दिलेला आहे तो बघा। आता तिथे अशा पद्धतीने सरळ भागावरती सरळ भाग ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीप्रमाणे तिथे शिलाई करून घ्यायची। ह्या साईडला पण थोडासा हे बघा ह्या साईडला पण थोडासा कमी पडला त्या पद्धतीप्रमाणे अशाच पद्धतीप्रमाणे आपण थोडंसं आपण
सरळ सरळ भागावरती पूर्णपणे सरळ भाग ठेवायचा, आपला काटाचा सरळ भाग आणि आपला खालचा पॅचचा सरळ भाग। हे बघा आता तिथे परत पुढे आपण शिलाई करून घ्यायची, म्हणजे तो आकार व्यवस्थित आपल्याला तयार होणार आहे। हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे पण शिलाई करून घ्या, म्हणजे तो आकार व्यवस्थित आपल्याला तयार होणार आहे तिथे। आता पूर्णपणे पुढचा जो आपण जे राहिलेला आहे फॅब्रिक काटाचं ते कट करून टाकायचं आकाराच्या साहाय्याने, पूर्णपणे जास्तीचं अजिबात ठेवायचं नाही, कारण की आपल्याला अगोदरच काट कमी पडलेले आहेत त्याच्यामुळे। हे बघा फोल्ड करायला पण आपल्याला काट उरलेले नाही, त्याच्यामुळे काठाबरोबरच आपण ते कट करून टाकणार आहोत। आता इथे बघा मी अस्तर ठेवलेल्या वरती उलट दिशेवरती मी अस्तर ठेवलेलं आहे, बघा आतल्या भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे, आणि पूर्णपणे आपण कडेने शिलाई करून घ्यायची। जे कोणी माझ्या नवीन मैत्रिणी आहेत, जे कोणी मला नवीन सबस्क्राईब केले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद। इथे आता राहिलेले फॅब्रिक आपण कट करून टाकायचं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन। आता मध्य सेंटरवरती बघा मी फोल्ड केलं, मध्य सेंटर काढून घेतला पहिल्यांदा उलट भागावरती। आता हा आपल्या बघा अस्तरच्या भागावरती मी हा आपला तयार झालेला पॅच ठेवलेला आहे बघा काटाचा। मध्य सेंटर पकडून व्यवस्थित पहिल्यांदा सगळीकडे मी टासण्या लावून घेतलेल्या आहेत बघा। आता मी खालून सुरुवात केलेली आहे, कारण एखाद्या वेळेस आपल्याला जी ही डिझाईन आहे ती मागे पुढे होऊ नये किंवा आकार आपले मागे पुढे होऊ नये त्याच्या पद्धतीप्रमाणे मी खालूनच सुरुवात केलेली आहे बघा। कशा पद्धती जिथे कर्व आहे तिथे व्यवस्थित आपण शिलाई फिरवून घ्यायची, आणि टोकावरती सुई आतल्या भागाला, म्हणजे जिथे कोण आहे तिथे सुई आतमध्ये फिरवायची आणि पूर्णपणे शिलाई करून घ्यायची, म्हणजे जे कोणे आहेत आपले ते व्यवस्थित येणार आहेत। कोणी जर मागे पुढे झालं तर डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही, त्याच्यामुळे ही काळजी घ्या। मध्य सेंटर पकडून व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची। आता इथे बघा इथून मी वरून सुरुवात केलेली आहे, जिथे कोणी आहेत तिथे व्यवस्थित शिलाई करा, म्हणजे आपल्याला पूर्णपणे डिझाईन व्यवस्थित तयार होऊन येणार आहे। हे बघा पूर्णपणे आता आपली शिलाई करून झालेली आहे कॅनव्हासवरती आकारावरती। आता आतमध्ये 5 इंच मार्जिन आतमध्ये ठेवतच कटिंग करायचं आहे पूर्णपणे बघा, म्हणजे आपल्याला हे काट आहेत ते सर्व भागावरती फोल्ड होणार आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित कटिंग करायचं, शिलाई कट होतं का मा नाही याची काळजी घ्यायची। हे बघा आता जिथे कोणी आहे तिथे व्यवस्थित कट मारा, म्हणजे तो आपला भाग हा व्यवस्थित सर्व भागावरती फोल्ड होणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित कट मारून घ्या। सर्व भागावरती आपण हा आकार पूर्णपणे फोल्ड करून घेणार आहोत। जिथे आकार आहे तिथे आत कशाच्या साहाय्याने तुम्ही आकार बाहेर काढून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपला आकार व्यवस्थित पूर्णपणे तयार होणार आहे बघा इथे आता। आणि अस्तर आणि हे बघा आतमध्ये फोल्ड करत व्यवस्थित पूर्णपणे गळ्याभोवती। आता वरून आपण दाब टीप देऊन घ्यायची, म्हणजे अस्तर आपलं आतमध्ये व्यवस्थित बसलं जाणार आहे, त्याच्यामुळे आकाराच्या वासुनी कडेने आपण पूर्णपणे शिलाई करून द्यायची। अस्तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करा, अस्तर बाहेर दिसता कामा नये याची पण काळजी घ्या। जर तुमच्याकडे अशा पद्धतीप्रमाणे अर्जंट ब्लाऊज आलं तर तुम्ही अशी सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवू शकता। पूर्णपणे मेजरमेंट सहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीप्रमाणे मापे टाकलेली आहेत आकाराभोवती। आता इथे बघा पूर्णपणे आपण दाब टीप देऊन घेतलेले आहे, अस्तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून करून व्यवस्थित। हे बघा आता पूर्णपणे आता कडेने एक शिलाई देऊन घ्यायची, जो आपला आकार आहे त्याच्या भोवतीने पूर्णपणे आपण शिलाई देऊन घ्यायची।
आता इथे मी चौकोनी तुकडे घेतलेले आहेत, त्याची त्रिकोणी घडी घातली, परत त्रिकोणी घडी घातली आणि अशा पद्धतीप्रमाणे कडीने शिलाई करून घ्यायची. बघा दोन्ही तुकड्यांवरती पण थोडी काट शिल्लक राहिले होते, त्याचे मी कट करून घेतलेले आहे. बघा आता एकावर एक हे चौकोनी तुकडे ठेवायचे आणि परत कडीने खालून एक शिलाई करून घ्यायची. आता हा एक छोटासा पॅच मी तयार केलेला आहे, हा त्रिकोणांचा, तो अशा पद्धतीप्रमाणे मध्य सेंटरवरती पकडून व्यवस्थित मध्य सेंटरवरती आणि त्या त्रिकोणांचं व्यवस्थित टोक ह्याच्याकडे पण काळजी द्या आणि तशा पद्धतीप्रमाणे आपण तो तिथे जोडून घ्यायचा. मागे पुढे करून शिलाई पक्की करून टाकायची म्हणजे ते दोन्ही त्रिकोण आपण लावलेले आहेत ते हलणार नाहीत याची काळजी घ्यायची. आता इथे बघा खालचे टक्स काढून घ्यायचे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, कारण की ही डिझाईन आपली थोडी, पॅच थोडा मोठा असल्यामुळे हे टक्स थोडे पुढे आले तरी सुद्धा चालेल, त्याच्यामुळे काही एवढं काही नाही आहे. बघा थोडे पुढे आले तरी चालतील. बघा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे उंची मात्र 4.5 इंच किंवा 4 इंच आपण ठेवू शकतो. हे बघा आता इथे दोन्ही टक्स आपले मारून झालेले आहेत. आता नेहमी कंबरपट्टी लावताना मी तुम्हाला सांगत असते कंबरेकडच्या साईडला 1/2 इंच वरती कटिंग करून घ्यायचं. हे बघा आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल 1/2 इंच वरती मी कटिंग करून घेतलेले आहे आणि कंबरपट्टी आपण 1.5 इंचाची सरळ भागावरती कंबरपट्टी ठेवलेली आहे आणि कडीने शिलाई करून घ्यायची. पहिल्यांदा शिलाई करून झाल्यानंतर परत वरून एक दाब टीप देऊन घ्यायची म्हणजे कंबरपट्टी आपली आतमध्ये फोडलं व्यवस्थित होणार. आणि कारण कंबरपट्टीला आपल्याला इथे खाली हात शिलाई घालावी लागते, त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण इथे दाब टीप घेतली आणि परत आतमध्ये एक फोल्ड करायचा आणि दुसरा फोल्ड घालून परत शिलाई करून घ्यायची. इथे 5 नंबरची शिलाई करायची म्हणजे आपल्याला परत हात शिलाई घालून ती शिलाई काढावी लागते. आता इथे मी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे. बघा तुम्हाला जर दुसरी कुठली लावायची असेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लावू शकता. मी इथे गोल्डन कलरची लेस लावलेली आहे. बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण खूपच सुंदर आपली ही डिझाईन आता इथे तयार होत आहे. बघा व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पूर्णपणे डिझाईनवरती आपण ही लेस लावून घेतलेली आहे. बघा आता इथे आता परत एक शिलाई करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपली लेस बसते. इथे मी छोटे छोटे पॅच लावणार आहे कारण साडीच्या बॉर्डरवरती अशा पद्धतीप्रमाणे छोटे छोटे पॅच आहेत. बघा काठाला त्याच्यामुळे असे हे काट आहेत ते मी पुढे घेतलेले आहेत बाहीला आणि ज्या काठाला पाठीमागे पॅच नाही ते मी पाठीमागे बॅक साईडला वापरलेले आहेत, त्याच्यामुळे मी असे पॅच लावणार आहे. खूप सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा मला. व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर नक्की विचारा. जे कोणी अगोदर मला सबस्क्राईब केले आहे त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.